नमस्कार, मी शुभ्रा शंकरदा, लिटिल किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत पौष्टिक कशी मुगाचं कडणं, ते उपासाला पण चालू शकतं, लहान मुलांना पण चालतं, तसं मुगाचं कडणं आपण बघू। चला तर मग रुतीला सुरुवाती करू। गॅसवरती कढई गरम करून घेतली आहे, त्याच्यामध्ये आता मी एक वाटी मुगाची डाळ घालते। भाजून घेऊ। डाळीला छान असा वास येईस तोपर्यंत आपण भाजून घेऊ, लाल होईस तोपर्यंत। छान अशी लाल भाजलेली डाळ आता आपण कुकरमध्ये काढून घेऊ। डाळ कुकरमध्ये काढली आहे मी, आता कुकरमध्ये पाणी घालते अर्धा तांब्या आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊ। इथे मी काजू आणि बदाम कट करून घेतले, साबुतांदूळ 2 चमचा साबुदाणा भिजवून घेतला आहे। आता इथे उकळलेली डाळ आपण एका टोपामध्ये ओतून घेऊ। कुकरमध्ये थोडं पाणी घालून घेते। आता ह्याच्यामध्ये मी काजू बदाम घालून घेते कट केलेले, त्याच्यामध्येच भिजवलेले साबुदाणा घालते आणि टोप गॅसवरती ठेवते। जरासं मीठ टाकून घेत आहे किंचितसं। मी आता ह्याच्यामध्ये गूळ घालून घेत आहे। इथे मी एवढा गूळ घेतला आहे तर ह्याच्यामध्ये घालते मी आता। मिक्स करून घेऊ। मी इथे खोबरं किसून मिक्सरमधून वाटून घेतलं आहे पाणी घालून, आता ते त्याच्यामध्ये घालून घेऊ। वाटलेलं खोबरं घालून घेते। मिक्स करून घेऊ। उकळी काढून घेऊ। चल, इथे आता चांगली उकळी आली आहे, ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेते 1/2 चमचा। वेलची पावडर घालते। छान मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करून टाकू। कडणं आपलं रेडी आहे आता। तुम्हाला माझी पौष्टिक मुगाच्या कडणाची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।